आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. मिशन इलेक्शन स्मार्ट सिलेक्शन. निवडणूक जाहीर झाली, प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. बेळगावची निवडणूक म्हणजे उमेदवारांना आहे आमदार होण्याची घाई. मतदारांसाठी अस्मितेचा प्रश्न आणि अस्तित्वाची लढाई. निवडणुकीच्या या रणधुमाळीचे चित्रण खास तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. स्मार्ट न्यूज मधून खास तुमच्या भेटीसाठी मिशन इलेक्शन स्मार्ट सिलेक्शन. आपल्या लाडक्या चॅनलवर बघत रहा स्मार्ट न्यूज. नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राजकीय अस्थैर्यासाठी काँग्रेस आणि निजात जबाबदार असल्याचा मोदींचा आरोप. आनंदवाडी हिंदवाडी भागातून अभय पाटील यांना जोरदार पाठिंबा. क्षुल्लक कारणावरून महिलेने केली तरुणाची हत्या. भाजप देणार बीपीएल कुटुंबांना दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध. मराठी वकील संघटनेची उद्या महत्वाची बैठक. भाजपा उमेदवार आमदारांसह दोघा जणांविरुद्ध FIR दाखल. समितीचा ग्रामीणचा गड घेण्यासाठी ग्रामीणचे मावळे अग्रेसर. उपनगरीय भागातून अमर येळ्ळूरकर यांना भरघोस पाठिंबा. पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यावर मोबाईल फेकण्याचा प्रकार. बेळगावात होणार NIA न्यायालय. आपल्या लाडक्या मुला मुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000 अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. Textile Mall at Tilakwadi, Belagavi. सविस्तर बातम्या. कर्नाटकातील राजकीय अस्थैर्यासाठी काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल हे पक्ष जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. या दोन्ही पक्षांनी राज्यातील अस्थैर्यात संधीसाधूपणा केला आणि कर्नाटकाला ATM मानले. अशा पक्षांपासून सावध राहण्याचा इशाराही त्यांनी येथील प्रचारसभेत मतदारांना दिला. गेल्या काही दिवसातील मोदींची कर्नाटकमधील 5वी प्रचारसभा होती. चन्नापटना येथून 2018 विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या HD कुमारस्वामी यांनी विजय मिळवला होता. त्यांनी त्यावेळी भाजपचे उमेदवार CP योगेश्वर यांना हरवले होते. तेथून आता ते पुन्हा निवडणूक लढवत आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या या बालेकिल्ला असलेल्या चन्नापटना येथील एका प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल लोकांना दाखवण्यासाठी स्वतंत्र पक्ष आहेत, मात्र प्रत्यक्षात ते मनाने एकत्रच आहेत. संसदेत ते परस्परांची मदत करत असतात. या दोन्ही पक्षात घराणेशाही असून भ्रष्टाचारास प्रोत्साहन देत असतात. कर्नाटकवासियांनी दीर्घकाळ अस्थिर सरकारांची नाटकं सहन केली असेही ते म्हणाले. आनंदवाडी हिंदवाडी भागातून अभय पाटील यांना जोरदार पाठिंबा.
बेळगाव दक्षिण मधील भाजपचे उमेदवार अभय पाटील यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळतोय. त्यांच्या प्रचारासाठी आनंदवाडी हिंदेवाडी या भागात जोरदार प्रचार फेरी काढण्यात आली. ठिकठिकाणी मतदारांनी त्यांना आपला भरघोस पाठिंबा व्यक्त केला. सर्व भागांमध्ये त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या या प्रचार फेरीत सायकल स्वार आणि दुचाकी स्वार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अभय पाटील यांनी या भागामध्ये विकास कामे पूर्णत्वास नेली आहेत, त्यामुळे आमचा त्यांना जाहीर पाठिंबा राहील अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकातून व्यक्त करण्यात आली. अभय पाटील यांनी यावेळी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या, तसेच ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. विकासाच्या मुद्द्यावरून आपण नागरिकांच्या सेवेसाठी सदैव सज्ज आहोत, त्यामुळे नागरिकांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असे आश्वासन त्यांनी दिले. क्षुल्लक कारणावरून महिलेने केली तरुणाची हत्या. क्षुल्लक कारणावरून महिलेने चाकूने भोसकून एका तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना बेळगाव शहरात घडली आहे. शहरातील जुन्या पीबी रोडवरील कीर्ती हॉटेलजवळ रविवारी रात्री 10:15 सुमारास ही घटना घडली असून नागराज भीमसी रागी पाटील वय 28 राहणार तारीहाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. ते दोघे एकत्र चालले होते, त्याचवेळी त्यांच्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्या महिलेने साडी आडून चाकू काढून नागराजच्या छातीवर वार केले. एवढ्यात तेथे गर्दी जमली, पोलिसांनी त्या महिलेला पकडले. दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या मार्केट पोलिसांनी हल्लेखोर महिलेला ताब्यात घेतले. जयश्री पवन पवार असे आरोपी महिलेचे नाव असून ती कंगराळी केएच गावातील असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान अशा विचित्र घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याने तारीहाळ गावावर शोककळा पसरली आहे. भाजप देणार बीपीएल कुटुंबांना दररोज 1/2 लिटर नंदिनी दूध. राज्यातील बेघरांना 10 लाख घरे, बीपीएल कुटुंबांना दररोज 1/2 लिटर नंदिनी दूध. वर्षातून 3 LPG सिलेंडर मोफत देण्यासह विविध आश्वासनांची खैरात करणारा 6 कलमी जाहीरनामा भाजपने आज जाहीर केला. समान नागरी संहिता आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या अंमलबजावणीचे आश्वासनही यात दिले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये समान नागरी संहिता आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या अंमलबजावणीचे आश्वासन दिले आहे. पक्षाने BPL कुटुंबांना वर्षातून 3 LPG सिलेंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. मराठी वकील संघटनेची उद्या महत्त्वाची बैठक. मराठी वकील संघटनेच्या सभासदांची बैठक मंगळवारी दुपारी 1:30 महाराष्ट्र एकीकरण समितीचे उत्तरचे उमेदवार ॲडव्होकेट अमर येळूरकर यांच्या मध्यवर्ती कार्यालय कपिल थिएटर समोर आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव उत्तर मतदारसंघाचे उमेदवार ॲडव्होकेट अमर येळूरकर, बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर, बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार आरम चौगुले, यमकण मर्डी मतदारसंघाचे उमेदवार मारुती नाईक, खानापूर मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर पाटील आणि निपाणी मतदारसंघाचे उमेदवार जयराम मिरजकर यांना सहकार्य करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व सभासदांनी बैठकीला उपस्थित राहून आपल्या सूचना मांडाव्यात, असे आवाहन अध्यक्ष ॲडव्होकेट PM टपालवाले आणि चिटणीस ॲडव्होकेट महेश बिर्जे यांनी केले आहे. भाजपा उमेदवार आमदारांसह दोघा जणांविरुद्ध FIR दाखल. निवडणूक आचारसंहिता भंग केल्याच्या आरोपावरून रिटेक. निवडणूक आचारसंहिता भंग केल्याच्या आरोपावरून कुडची मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांसह दोघा जणांविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. रविवारी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार FIR दाखल करण्यात आलाय. शनिवारी कोळीगुड तालुका रायबाग जवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणूक प्रचारासाठी जाहीर सभा झाली. जाहीर सभेला गर्दी जमविण्यासाठी पैशांचे आमिष दाखविण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. जाहीर सभेनंतर एका खासगी वाहिनी आणि सोशल मीडियावर ही बातमी प्रसारित करण्यात आली. निवडणूक अधिकारी अभिषेक पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमेदवार आमदार P. राजीव, निवडणूक अधिकारी अभिषेक पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमेदवार आमदार हालाप्पा शेगुणशी या दोघांवर FIR दाखल करण्यात आला आहे. समितीचा ग्रामीणचा गड घेण्यासाठी ग्रामीणचे मावळे अग्रेसर. मराठी भाषा मराठी संस्कृती टिकवण्यासाठी आम्हा सर्वांना जीवाचं रान करावं लागेल. ही स्वाभिमान आणि अस्तित्वाची लढाई असून प्रत्येकाने आपल्या माय मराठीसाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव ग्रामीणचे अधिकृत उमेदवार RM चौगुले यांनी केले आहे. अतिवाड येथे काढण्यात आलेल्या प्रचार पदयात्रेदरम्यान मतदारांशी बोलताना त्यांनी हे आवाहन केलं. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी इंदिरानगर, गणपत गल्ली, तानाजी गल्ली, मारुती गल्ली मार्गे प्रचार फेरी
तरुणांनी मार्गस्थ झाली. प्रचार फेरीत युवा तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंटकर, समिती नेते मनोज पावशे, पुंडलिक पावशे, मधु बेळगावकर, ग्रामपंचायत सदस्य मल्लाप्पा पाटील, विद्या पाटील, आनंद पाटील, विजय पाटील, यल्लाप्पा पाटील, संतू पाटील, केदार पाटील, हनुमंत पाटील, शंकर पाटील, अश्विनी पाटील यासह शेकडो समिती कार्यकर्ते उपस्थित होते. उपनगरीय भागातून अमर येळूरकर यांना भरघोस पाठिंबा. बेळगाव उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री अमर येळूरकर यांची प्रचारामध्ये आघाडी दिसत आहे. शहरी भागातील उदंड प्रतिसादानंतर उत्तर मतदारसंघातील उपनगरीय भागामध्ये सुद्धा अमर येळूरकर यांना भरघोस पाठिंबा जनतेतून मिळतोय. नेहरूनगर, अयोध्यानगर, सदाशिवनगर, जाधवनगर, हनुमाननगर आदी भागांमध्ये प्रचारादरम्यान मराठी लोकांनी अमर येळूरकर यांचे जल्लोषी स्वागत केले. याही भागांमध्ये ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. महिला वर्गातून अमर येळूरकर यांचे आरती ओवाळून स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव शहरातील शेवटचे आमदार स्वर्गीय नारायणराव तरळे यांच्या घरी प्रचाराप्रसंगी भेट देण्यात आली. तेथे नारायणराव तरळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला. पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यावर मोबाईल फेकण्याचा प्रकार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यावर मोबाईल फेकण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. या रोड शो दरम्यान हा प्रकार घडला आहे. कुणीतरी गर्दीतून हा मोबाईल भिरकावलाय. मुंबईत नकली कमांडो यांनी मोदींच्या सभेत घुसण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वी देखील कर्नाटकमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी त्रुटी आढळून आली होती. 25 मार्च रोजी एका निवडणूक कार्यक्रमादरम्यान एक व्यक्ती पीएम मोदींच्या दिशेने धावत आला होता. दावणगिरी येथे हा प्रकार घडला होता. त्यानंतर महिनाभर नंतर पुन्हा एकदा मोदींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बेळगावात होणार एनआयए न्यायालय. राष्ट्रीय तपास पथकाने दाखल केलेल्या खटल्यांचा लवकर निकाल लागावा यासाठी राज्यातील महसूल विभाग असलेल्या बेळगावसह म्हैसूर आणि गुलबर्ग्यामध्ये 6 महिन्यांच्या आत एनआयए विशेष न्यायालय स्थापन करावे अशी सूचना उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे. मशिदीच्या घुमटावर केशरी ध्वज फडकत असलेले चित्र व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करताना जुन्या हुबळी पोलीस स्थानकाच्या समोर झालेल्या दंगलीत आरोपी असलेल्या 40 जणांनी दाखल केलेल्या याचिका रद्द करून दिलेल्या निकालात हायकोर्टने सरकारला ही शिफारस केली आहे. तसेच आरोपींना जामीन नाकारून बेंगळुरूच्या एनआयए विशेष न्यायालयाने दिलेला आदेश कायम ठेवला आहे. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जडे दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, टूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना मारुति गली बेलगाम. मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 08312435777.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिवबसवनगर येथील ज्योतिबा मंदिरात रविवार दिनांक 30 रोजी ज्योतिबा आणि काळभैरव मंदिराचा 13वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभरात शेकडो भाविकांनी दर्शन घेतले. रविवारी सकाळी अभिषेक, अलंकारिक पूजा, केदारनाथ पाठ, गणेश पूजन, पादुका पूजन, नवग्रह पूजन आणि विश्वशांती होम हवन आदी कार्यक्रम झाले. ज्योतिबा डोंगर कोल्हापूर येथील विश्वास झुगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पौरोहित्य केले आणि अन्य धार्मिक विधी पार पाडल्या. यानंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. देवस्थान कमिटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट अमर येळ्ळूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धापन दिन साजरा करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शन घेतले. भाजप म्हणजे खोट्याचं सरकार. सध्या कर्नाटकात भाजपकडून जनतेची फसवणूक सुरू आहे. भाजपने जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून 1.5 लाख कोटी रुपयांची लूट केली आहे. रेटून खोटे बोलण्यात भाजपचा कोणीच हात धरू शकत नाही. भाजप म्हणजे लूट झूट की सरकार असून आगामी निवडणुकीत त्यांना सत्तेतून हद्दपार करा, असं आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रधान सचिव प्रियंका गांधी यांनी खानापुरातील सभेत केलं. काँग्रेसच्या उमेदवार आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला उन्हाच्या तडाख्यातही हजारोंच्या संख्येनं महिला आणि नागरिकांनी उपस्थिती लावली. प्रियंका गांधी म्हणाल्या, लोककल्याणकारी योजना आणि जनसेवेच्या आधारे काँग्रेसने लोकांचा विश्वास संपादन केला. काँग्रेसने सत्तेत असताना समर्पित भावनेनं जनतेची सेवा केली आहे. या उलट अनैतिक मार्गाने सत्तेवर आलेल्या राज्यातील भाजपने गेल्या 3.5 वर्षात जनतेला केवळ महागाई आणि भ्रष्टाचारी प्रशासन दिलं, अशी टीका त्यांनी केली. होणग्यात 3 लाखांची घरफोडी. होणगा येथील 2 घरे फोडून चोरट्यांनी 52 ग्रॅम दागिन्यांसह चांदीचा ऐवज आणि 5000 रुपयांची रोकड चोरून नेली. शनिवारी रात्री 9 ते रविवारी सकाळी 6 सुमारास हा चोरीचा प्रकार घडल्याची नोंद काकती पोलिसात झाली आहे. काकती पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की होणगा येथील दुर्गा कॉलनीतील पहिला क्रॉस येथे किशोर अर्जुन परमारकर आणि महमद हनीन संदी यांची शेजारी घरे आहेत. दोन्हीही बंद घरे पाहून चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. या दोन्ही घरांमधील सोन्याचे मंगळसूत्र, गणपतीचे लॉकेट, कर्णफुले, अंगठ्या असे 52 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, सुमारे 13,000 रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू आणि 5,000ची रोकड चोरट्यांनी लांबवली. दोघेही मालक आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी किशोर परमारकर यांनी फिर्याद दिली आहे. अडगळीतील शववाहिका अखेर आली नागरिकांच्या सोयीला. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी बेळगाव शहर उपनगर परिसरात दिसणारे राजकीय नेत्यांचे आणि लोकप्रतिनिधींचे फलक हटविले गेले. निवडणूक आचारसंहितेच्या बडग्यामुळे राजकीय जाहिरातबाजीला चांगलाच लगाम बसला. मात्र याच आचारसंहितेच्या नियमांमुळे महापालिकेच्या एका शववाहिकेवर आमदारांचे नाव असल्यामुळे चालू स्थितीतील ते वाहन सदाशिवनगर स्मशानभूमीत अडगळीत ठेवण्यात आले होते. त्यामुळे शहर आणि उपनगरातील नागरिकांची गैरसोय झाली होती. या संदर्भात माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तपत्रात सदाशिवनगर स्मशानभूमीत अडगळीत ठेवण्यात आलेली शववाहिका नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्यावर आली आहे. आचारसंहितेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेली शववाहिका नागरिकांच्या सोयीसाठी वापरण्यात येणे गरजेचे होते. जिल्हाधिकारी आणि जिल्हा मुख्य निर्वाचक अधिकारी नितेश पाटील यांनी या शववाहिकेवरील नाव झाकून ते वाहन नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिले आहे. कारने दुचाकीला धडक दिल्याने पती पत्नीचा मृत्यू. गोकाक तालुक्यातील मल्लापूर पीजी गावातील बसवंत श्रीमंत नंदगावी वय 48 आणि दोड्डव्वा बसवराज नंदगावी वय 42 अशी मृतांची नावे आहेत. कारमधील 4 जण जखमी झाले. बसवराज हा दुचाकीस्वार पत्नी दोड्डव्वा सोबत कोथळी गावात नातेवाईकांच्या घरी जात होता. त्यांची दुचाकी कोथळी क्रॉस जवळ आली असता समोरून येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. यावेळी दुचाकीवर असलेले पती पत्नी खाली पडले. बसवराज यांचा जागीच मृत्यू झाला तर दोड्डव्वा कार चालक ज्ञानेश्वर यांची पत्नी अमृता आणि मुलगा राजवीर जखमी झाले. जखमींना तातडीने चिकोडी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार अपयशी ठरल्याने दोड्डव्वा यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी CPI SC पाटील यांच्यासह उपनिरीक्षक सुमलता असंगी, सहाय्यक उपनिरीक्षक NS पुजारी यांनी भेट दिली. ही घटना खडकलाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. डॉक्टर महांतेश रामण्णावर बसवभूषण पुरस्काराने सन्मानित. KLE कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि शरीरविज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर महांतेश रामण्णावर यांना त्यांच्या वैद्यकीय सेवेची दखल घेत विश्वगुरु बसवण्णा यांच्या जयंतीनिमित्त बागलकोट येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बसवभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर ईश्वरानंद स्वामीजी हादुगेरी शरण विचार वाहिनीचे अध्यक्ष, IR मठपती, लोकापूर खाण उद्योजक, MA विरक्त मठ, लक्ष्मण मुद्दापूर, नागेश बसरकोड, हनुमंत बुडनी आदी यावेळी उपस्थित होते. मल्लव्वा रामा शहापूरकर यांचे निधन.
बेळगाव लक्ष्मीनगर वडगाव येथील रहिवासी मल्लव्वा रामा शहापूरकर वय 95 यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 करते चिरंजीव, 3 विवाहित मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सरस्वती महादेव निर्मळकर यांचे निधन. मारुती रोड गांधीनगर येथील प्रतिष्ठित नागरिक सरस्वती महादेव निर्मळकर मारुती रोड गांधीनगर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते रवी निर्मळकर यांच्या त्या मातोश्री होत. ही महिला कुस्तीपटूंच्या सन्मानाची लढाई. महिला कुस्तीपटू वर्षानुवर्षे लैंगिक छळाच्या बळी ठरल्या आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या सन्मानासाठी आम्ही ही आंदोलनरूपी आरपारची लढाई लढत आहोत. त्यामुळे स्वच्छ मनाने आम्हाला पाठिंबा देण्यासाठी जंतरमंतरवर या आमच्या आंदोलनाचा राजकीय आखाडा करू नका, असे आवाहन ऑलिम्पियन कुस्तीपटू बजरंग पुनियाने सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना केले आहे. राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरणसिंह यांची एकाधिकारशाही आणि महिलांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध रथीमहारथी कुस्तीपटूंनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता 8 दिवस उलटले आहेत. दरम्यानच्या काळात अनेक राजकीय पुढाकारांनी कुस्तीपटूंना पाठिंबा दिलाय, मात्र काही पुढारी या आंदोलनात राजकारण आणण्याचा प्रयत्न करतायत. मात्र आम्ही आमच्या आंदोलनाला राजकीय स्वरूप देऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बजरंग पुनियाने मांडली. तो म्हणाला, या आंदोलनाच्या ठिकाणी काही लोक येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान करत आहेत. काही जण आमच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत, मात्र आमचा लढा हा देशातील कुस्ती वाचविण्यासाठी आहे. तर काही लोक राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमच्यासाठी राजकारण ही दुय्यम गोष्ट आहे. महिला खेळाडूंचा सन्मान ही आमच्यासाठी महत्वाची बाब होय. त्यामुळे या आंदोलनात राजकारण आणू नका. हा खेळाडूंचा लढा आहे, तो खेळाडूंसाठीच राहू द्या. आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा द्या, अशी विनंती बजरंगसह इतर कुस्तीपटूंनी केली आहे. प्रताप कालकुंद्रीकर मिस्टर कर्नाटक श्री चॅम्पियन ऑफ चॅम्पियन विजेता. कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव संघटनेच्या वतीने कलबुर्गी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मिस्टर कर्नाटक श्री 2023 शरीर सौष्ठव चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकर याने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताब पटकाविला, तर बेळगावचाच प्रवीण कणबरकर याने उपविजेतेपद संपादन केले. यावेळी उमेश गंगाने सर्वोत्कृष्ट पोझरचा मानकरी ठरला. या स्पर्धेत विविध वजनी गटात सय्यद गौस, उमेश गंगाने, सोमशेखर करवी, प्रवीण कणबरकर आणि विकास सूर्यवंशी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या 6 वजनी गटातील प्रथम क्रमांक विजेत्यांमध्ये किताबासाठी मोठी चुरस लागली होती. साही शरीर सौष्ठव पटूंनी आपल्या बलदंड शरीराचे सर्वोत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शेवटी बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकर याने बाजी मारत युनियन जिमखाना विजया अकादमी यांचे आकर्षक विजय. युनियन जिमखाना आयोजित 17 वर्षाखालील मुलांच्या तिरंगी क्रिकेट स्पर्धेला आजपासून युनियन जिमखाना मैदानावर प्रारंभ झाला. या स्पर्धेत यजमान युनियन जिमखाना सह विजया क्रिकेट अकादमी आणि बेंगळूरच्या NHB पब्लिक स्कूल या संघांचा समावेश आहे. सकाळी झालेल्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे युनियन जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी यांच्या हस्ते यष्टीपूजन करत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बेंगळूरचे प्रशिक्षक विनोद MA, सचिव साळुंखे, समीर किल्लेदार, गौतम शेणवी, मिलिंद चव्हाण, सुजित शिंदोळकर आदी मान्यवर उपस्थित होते. आजच्या पहिल्या सामन्यात विजया क्रिकेट अकादमी संघाने पब्लिक स्कूल संघाचा 5 गड्यांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बेंगळूरच्या संघाने 25 षटकात 3 बाद 166 धावा केल्या. अशित याने 67 चेंडूत 13 चौकार आणि 5 षटकारांसह 106 धावा केल्या. प्रणित यांनी 20 धावा केल्या. उत्तरादाखल विजया क्रिकेट अकादमी संघाने 21.5 षटकात 5 बाद 167 धावा जमवत सामना जिंकला. अथर्व बेनके याने 61 चेंडूत 11 चौकारांसह 79 धावा केल्या. आर्यन मुरुडकर आणि सार्थक पाणारे यांनी प्रत्येकी 15 धावा केल्या. बेंगळुरु संघातर्फे प्रत्यक्ष याने 2 गडी बाद केले. अथर्व बेनके सामनावीर ठरला. दुसऱ्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने बेंगळुरु संघाचा 5 गड्यांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बेंगळुरु संघाने 25 षटकात 7 गडी बाद 146 धावा केल्या. मानस याने 51 तर भार्गव याने 19 धावा केल्या. जिमखानातर्फे स्वरूप साळुंखे यांनी 2 गडी बाद केले. उत्तरादाखल युनियन जिमखाना संघाने 21 षटकात 5 बाद 150 धावा जमवत साईराज साळुंखे याने 60 तर नमन आणि प्रतीक कराडे यांनी प्रत्येकी 32 धावा केल्या. बेंगळुरु संघातर्फे अनिरुद्ध जी यांनी 2 गडी बाद केले. साईराज साळुंखे सामनावीर ठरला. जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023.
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी केली स्केटिंग रिंग लिंगराज कॉलेज कॅम्पस बेळगाव येथे या चॅम्पियनशिपमध्ये 150 अधिक स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला. या चॅम्पियनशिपचा उद्घाटन समारंभ आणि बक्षीस वितरण समारंभाला श्री रतेश पोरवाल, श्री सचिन इटागीकर, श्री बसवराज कुपाणी, श्री कल्याण कुमार निलाज, श्री सूर्यकांत हिंडलगेकर, श्री तुकाराम पाटील, श्री सैफ माडीवाले, स्केटर्स आणि पालक उपस्थित होते. सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, विशाल वेसने, तुकाराम पाटील, सैफ माडीवाले, सक्षम जाधव, सागर चौगुले, अजित शेलेदार, अनुष्का शंकर गौडा आणि इतरांनी या चॅम्पियनशिपच्या आयोजनासाठी मोठी मेहनत घेतली. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.